तीन माहिती मिळून देणारे साधने बघितली, एक पुस्तक, वर्तमानपत्र आणि तिसरा रेडिओ, बरोबर की नाही? तर आता आपल्याला तंत्रज्ञानाच्या मदतीने कोणती साधने आपल्याला माहिती मिळवून देण्यासाठी मदत करतात हे आपल्याला या भागात बघायचं आहे. तर पहिला आहे की जे तंत्रज्ञानाच्या मदतीने आपल्याला माहिती मिळवून देतं ते आहे सगळ्यात समोर तुमच्या दिसत आहे काय म्हणतात बरं याला याला म्हणतात टीव्ही टेलिव्हिजन आपण त्याचा शॉर्ट फॉर्म वापरतो टीव्ही तर टेलिव्हिजन म्हणजे टीव्ही म्हणतो आपण आज घराघरातून प्रत्येक घरामध्ये उपलब्ध आहे तर मग टीव्हीवर फक्त मनोरंजनाचे कार्यक्रमच बघायचे का तर नाही टीव्हीवर वेगवेगळ्या प्रकारची माहिती देणारे कार्यक्रम दाखवले जातात ते आपण बघायचे आणि त्यातून मिळणारी माहिती आपण आपल्या पुढच्या दैनंदिन जीवनातील व्यवहारासाठी त्याचा उपयोग करायचा तर टीव्हीवरती मराठी हिंदी इंग्लिश या तीनही माध्यमाच्या भाषेमधून बातम्या प्रसारित केल्या जातात तर बातम्या बघितल्याने काय होतं तर जगातील घडामोडींविषयी आपल्याला माहिती मिळत असते तर टीव्हीवर आज सुद्धा डिस्कवरी चॅनल हिस्ट्री चॅनल नॅशनल जिओग्राफी किंवा ॲनिमल प्लॅनेट यासारखे जे कार्यक्रम आहेत की त्यातून आपल्याला विविध माहिती मिळत असते आणि त्याचा आपल्याला खूप पुढच्या जीवनामध्ये उपयोग होणार असतो तर बालमित्रांनो टीव्हीचा उपयोग फक्त कार्टून किंवा मनोरंजक मालिका पाहण्यासाठी करू नका तर टीव्हीचा उपयोग हे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची माहिती मिळवून घेण्यासाठी सुद्धा तुम्ही करावा नंतर पुढचं माहिती मिळवून देणारं साधन म्हणजे काय हे मोबाईल तुमचं सगळ्यात आवडतीचं साधन आहे बरोबर की नाही तर मग मोबाईलचा उपयोग फक्त गेम खेळण्यासाठी करायचा का तर नाही आज मोबाईलवर आपल्याला विविध प्रकारच्या व्हिडिओज पाहायला मिळतात विविध प्रकारच्या आपल्याला कविता गायन प्रत्येक कवितेची चाल कशी आहे हे माहिती आपल्याला मिळवून देण्यासाठी आपल्याला मोबाईलचा उपयोग होत असतो आणि बालमित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय तर वी स्कूल ॲप बरोबर आज प्रत्येक मोबाईलमध्ये वी स्कूल ॲप आपण डाउनलोड करून त्याचा उपयोग आज आपण माहिती मिळवून देण्यासाठी किंवा अभ्यासासाठी आपण करत आहोत तर मागील 2 वर्षापासून कोरोनामुळे जेव्हा आपल्या शाळा बंद होत्या की नाही तर त्यावेळेस आपल्या मदतीला कोण आलं तर वी स्कूल आपण हे आपल्या मोबाईलमध्ये आपल्या आईच्या वडिलांच्या मोबाईलमध्ये आपण हे डाउनलोड केलेलं आहे आणि मोबाईलमध्ये त्याच्या आपल्या नावाची प्रोफाईल तयार करून आपण घरी बसून आपण आपला अभ्यास करू शकतो माहिती मिळवून देणारं सर्वात प्रगत साधन जर असेल तर संगणक याला म्हणतात कॉम्प्युटर हा शब्द तुमच्या ओळखीचा असेलच इंग्लिशमध्ये कॉम्प्युटर आणि मराठीत त्याला संगणक म्हणायचा तर आपल्याला घरी बसून जर एखाद्या विषयाविषयी जर माहिती मिळवायची असेल किंवा एखाद्या घटकाविषयी जर अतिरिक्त माहिती मिळवायची असेल तर आपण नेटचा वापर करतो की जो की तुम्ही मोबाईलवर करता पण तोच वापर प्रत्येक घटकाविषयी जर आपल्याला जास्त प्रमाणात किंवा स्क्रीनवर पाहायचा असेल तर आपण कम्प्युटरचा वापर करायचा याच्यावर नेटचं कनेक्शन जर जोडलं तर आपल्याला कम्प्युटरवर वेगवेगळ्या विषयांची माहिती घरबसल्या मिळू शकते तर कम्प्युटरला ज्या विविध साहित्य जोडलेले असतात त्यापैकी याला म्हणतात मॉनिटर याला कीबोर्ड हा आहे माऊस आणि हा आहे सीपीयू ज्याला की संगणकाचा मेंदू असं म्हटलं जातं तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सुद्धा या संगणकाच्या विषयी माहिती मिळवा आणि त्याचा उपयोग आपल्या अभ्यासासाठी आणि विविध विषयांच्या माहिती मिळवून देण्यासाठी करावा आणि पालकांनी आपल्या मुलांना या गोष्टी किंवा या वस्तू हाताळण्याविषयी मदत करा तर विद्यार्थी मित्रांनो आवडल्या ना तुम्हाला माहिती मिळवून देणारे साधनं शिकली ना आपण तर आज आपण एकूण 6 साधनांचा जो की आपल्याला माहिती मिळवून देण्यासाठी उपयोग होतो त्यापैकी पहिलं आहे पुस्तक दुसरं वर्तमानपत्र तिसरं रेडिओ चौथा आहे टीव्ही पाचवं मोबाईल आणि 6वं साधन आपण बघितलं संगणक कम्प्युटर तर या साधनांचा वापर तुम्ही माहिती मिळवून घेण्यासाठी करावा आणि पालकांनी आपल्या मुलांना या वस्तू हाताळण्यासाठी मदत करावी धन्यवाद